नमस्कार मित्रांनो कैलाश टेक्निकल या यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अकरावी ॲडमिशनसाठी सी ई टी एक्झाम ऑनलाईन फॉर्म भरण्यासंदर्भात एक महत्त्वाचा अपडेट आला आहे तुम्ही जर अजून ऑनलाईन फॉर्म भरला नसेल तर अशा प्रकारे एक प्रकटन आलं आहे त्यामध्ये काय सांगितलं आहे पहा सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षेसंदर्भात सीई टी ऑनलाईन आवेदनपत्रे सादर करण्याची सुविधा तांत्रिक कारणासाठी बंद ठेवण्यात आली आहे तसेच खाली प्रकटनमध्ये काय सांगितलं आहे बघा सन दोन हजार एकवीस बावीसच्या इयत्ता अकरावी संदर्भात सामायिक प्रवेश परीक्षेचे आयोजन मंडळामार्फत दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत करण्यात आले आहे या परीक्षेसाठी राज्यमंडळ अथवा अन्य मंडळाच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र इयत्ता दहावी परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या मित्रांनोखाली ही जी वेबसाईट दिली आहे या संकेतस्थळावरून आवेदनपत्र भरण्याची सुविधा मंडळामार्फत दिनांक सत्तावीस सात दोन हजार एकवीस रोजी सकाळी साडे अकरापासून ते दिनांक सव्वीस सात दोन हजार एकवीस अखेर उपलब्ध करून देण्यात आली होती तर मित्रांनो काही तांत्रिक कारणास्तव सदर संकेतस्थळ हे तूर्त बंद ठेवण्यात आले आहे सदर सुविधा पूर्ववत सुरू झाल्यानंतर संबंधितांना अवगत करण्यात येईल सदर परीक्षेचे आवेदनपत्रे भरण्यासाठी विद्यार्थ्यांना पुरेसा कालावधी देण्यात येईल तर याची संबंधितांनी नोंद घ्यावी तर अशा प्रकारे मित्रांनो आता काही दिवस ही वेबसाईट बंद राहणार आहे आणि ज्यांनी अजून ऑनलाईन फॉर्म भरलेला नाही त्यांना नंतर फॉर्म भरण्यासाठी पुरेसा कालावधीसुद्धा दिला जाईल तसेच ही वेबसाईट चालू झाल्यावर त्याबाबतीत तुम्हाला अवगत करण्यात येईल तर हे होतं महत्त्वाचं अपडेट मित्रांनो ई टी एक्झामसाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याच्यावर आपण मागे सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही घर बसल्या मोबाईलवरून ऑनलाईन ई टी एक्झाम फॉर्म भरू शकता त्यासाठी तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्या व्हिडिओची लिंक आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे एकदा तो व्हिडिओ अवश्य पहा मित्रांनो या व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्यासुद्धा मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा तसेच चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून बाजूला असलेली बेल आयकॉन अवश्य प्रेस करा